नमस्कार, तरुण भारत न्यूज दुपारच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। आता पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी। बेळगाव महानगरपालिकेचे पुढील आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक कौन्सिल विभागातच पडून आहे। लेखा विभागाने गेल्या आठवड्यात अंदाजपत्रक तयार करून ते कौन्सिल विभागाकडे दिले आहे। महानगरपालिका प्रशासक MG हिरेमठ यांच्याकडून मंजूर करून घेण्याची जबाबदारी कौन्सिल विभागाची आहे, पण कौन्सिल विभागाने अद्याप ते अंदाजपत्रक मंजूर करून घेतलेले नाही। बेळगाव महानगरपालिकेच्या महसूल उपायुक्तपदी अखेर यादगीरचे उपजिल्हाधिकारी प्रशांत हनगंडी यांची नियुक्ती झाली आहे। त्याबाबतचा आदेश सोमवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी बजावण्यात आला आहे। ते अद्याप रुजू झालेले नाहीत, पण त्यांच्या नियुक्तीमुळे आता दौडगौडर महानगरपालिकेत परत येणार नाहीत हे नक्की झाले आहे, पण त्यांना शासनाने अन्यत्र नियुक्तीही दिलेली नाही। मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी 17 फेब्रुवारी रोजी हनगंडी यांच्या नियुक्तीला मान्यता दिली होती, त्यामुळे त्यांचीच महसूल उपायुक्तपदी नियुक्ती होणार हे नक्की होते। अधिकृत आदेशामुळे त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे। महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाखाली चिकोडी तालुक्यातील कब्बूरगावचा वकील संजू वडरगावी याला चिकोडी पोलिसांनी अटक केली आहे। पीडित महिलेच्या पतीला दारूचे व्यसन आहे, ते सोडविण्यासाठी औषध आणू या असे सांगितले। त्यावर विश्वास ठेवून संबंधित महिला त्याच्यासोबत गेली असता वकील संजू वडरगावीने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी गुन्हा नोंदवून चिकोडी पोलिसांनी तपास सुरू केला आहे। उच्च प्राथमिक विभागासाठी राज्यात 15,000 शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे। त्यासाठी येत्या आठवडाभरात सामायिक प्रवेशार्थात CET ची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे। BEd पदवीधारकांसाठी ही भरती असेल। नियोजित वेळापत्रकानुसार ही भरती झाली तर 2022-23 या शैक्षणिक वर्षात कार्यरत असलेल्या शिक्षकांवरील ताण कमी होणार आहे। ये रहा मेरा फ्यूचरा प्रेशर कुकर। वाओ, इसमें तेल कम लगता है। आहा, हेल्दी। सुपर फास्ट हेल्दी खाना फ्यूचरा। प्लीज कॉन्टैक्ट एट आवर न्यू शोरूम रेवनकर इलेक्ट्रिकल्स मारुति गली बेलगाम। मोबाइल नंबर 9880575051। शिमोगा येथील हिंदू कार्यकर्त्याच्या हत्येप्रकरणी आता अनेकांना अटक करण्यात येत असून तपास सुरू आहे। तपासात काय समोर येते ते कोणत्या एजन्सीने देऊ करायचे आणि काय तपासायचे हे ठरवले जाते। आता पोलिसांना तपासाची परवानगी द्यावी असे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांनी स्पष्ट केले। बेंगळूरमधील अग्निनगर निवासस्थानाजवळ प्रसारमाध्यमांशी बोलताना शिमोगावासियांची सर्वप्रथम आम्ही कायदा सुव्यवस्था आणि शांतता राखण्यासाठी प्रशंसा केली असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले। हिजाब कारणावरून परीक्षेला गैरहजर राहिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी दिली जाणार नाही असे शिक्षण मंत्री BC नागेश यांनी स्पष्ट केले। बेंगळुरू येथे ते पत्रकारांशी बोलत होते। परीक्षा हवी असल्यास हिजाब उतरवून परीक्षा द्यावी, केवळ मुस्लिम विद्यार्थ्यांना नव्हे तर कोणत्याही कारणास्तव परीक्षा चुकविलेल्या इतर विद्यार्थ्यांनाही पुन्हा परीक्षा देण्यास संधी देणार नाही असेही त्यांनी सांगितले। दारिद्र्य रेषेखालील अंत्योदय अर्थात BPL रेशन कार्ड लाभार्थ्यांना 1 एप्रिल पासून प्रति व्यक्ती 1 किलो वाढीव तांदूळ मोफत दिला जाणार आहे, त्यामुळे गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे। दारिद्र्य रेषेखालील जनतेचा आर्थिक स्तर उंचावावा याकरिता शासनाकडून मोफत रेशन पुरवठा केला जातो। एप्रिल पासून या पुरवठ्यात वाढ केली जाणार आहे, त्यामुळे लाभार्थ्यांना अतिरिक्त रेशन मिळणार आहे। आता हे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची। गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य।